संगमनेर तालुक्यातील साई समर्पण फाउंडेशन यांच्या वतीने हातावरती पोट असणाऱ्या 1000 नागरिकांना मोफत किराणा किटचं वाटप गेल्या 3 महिन्यांपासून करण्यात येत आहे। या मोहिमेचा समारोप नुकताच संदीपनी बालिका आश्रमाचे प्रमुख सोमनाथ कळसकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले। संगमनेर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये योगदान देत असणाऱ्या साई समर्पण फाउंडेशनच्या वतीने 1000 हातावरती पोट असणाऱ्या नागरिकांना मोफत किराणा किटचं वाटप गेल्या 3 महिन्यांपासून करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष डॉक्टर संदीप अरगडे यांनी दिली आहे। सदर उपक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष संदीप भानुदास सातपुते, उपाध्यक्ष आशिष शेठ ताजने, सचिव अप्पासाहेब सत्तर, सहसचिव दिगंबर नालकर, संचालक योगेश लामखडे आणि राजेंद्र खर्डे या सर्व टीमनं अपार मेहनत करून या किराणा किट गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय। या उपक्रमाचा समारोप नुकताच शहरामधील इंदिरानगर येथील संदीपनी बालिका आश्रमाचे पालनहार राष्ट्रपती पारितोषिक विजेते सोमनाथ कुसळकर गुरुजी यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। यावेळी सदर बालिका आश्रमाला देखील 12 किराणा किट मदत म्हणून देण्यात आल्यात। या उपक्रमामध्ये योगदान देणारे डॉक्टर सतीशजी वरपे, डॉक्टर प्रवीणकुमार पाणसरे, गोरखशेठ कुटे विक्रीकर निरीक्षक, निलेश गायकवाड ग्रामपंचायत देवगाव, डॉक्टर निलेश देशमुख, अप्पासाहेब सत्तर, डॉक्टर संदीप अरगडे, आशिष शेठ ताजने, संदीप सातपुते सर, दिगंबर नालकर, लीलाभाऊ कोटकर, अनिल राजाराम रोहम, प्राध्यापक डॉक्टर संदीप आरवटे, योगेश लामखडे, डॉक्टर विकास करंजेकर, डॉक्टर तास तांबोळे, डॉक्टर निलेश पोटे, भाऊसाहेब श्रीपद सत्तर, साहेबराव अभंग, संदीप भानुदास कानवडे मुंबई, अजय पावसे साई ट्रेडिंग कंपनी, सुनील भाऊ शिंदे भारत नवले, अण्णासाहेब कोटकर, गणेश तांबे, सोमेश वाघमारे सोमेश कोटकर, अशोकराव सातपुते, सरुनाथ सावळे, जीवन जाधव सर, अनिलजी जाधव, आशिष पाटील, अनिल ताजने, योगेश शेठ ताजने, सौ उषाताई, भाऊसाहेब दिघे, संजय गांडोळे, राजेंद्र खर्डे, खंडू लामखडे यांचा योगदानामध्ये मोठा सहभाग आहे। लॉकडाऊनच्या अतिशय प्रतिकूल कालखंडामध्ये साई समर्पण फाउंडेशननं केलेल्या या समाज सेवेचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। संदीपनी ऋषी बालिका आश्रमाचे आमचे मार्गदर्शक राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी, हे दोघंही पतीपत्नी खरंतर स्वतःच्या पेन्शनच्या खर्चातून इतक्या मोठ्या संख्येनं या मुलींचं संगोपन या ठिकाणी करतायत। साई समर्पण फाउंडेशनच्या वतीनं सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या भयान संकटामध्ये आमच्या साई समर्पण फाउंडेशनच्या वतीनं कळसकर गुरुजींच्या या संस्थेसाठी आम्ही आज 12 किट्स त्यांना देऊन एक छोटीशी मदत या ठिकाणी करतो आहोत। साई समर्पण फाउंडेशनने तालुक्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीपासून आज तागायत जवळपास 1000 कुटुंबियांना हे मोफत किराणा किट्सचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। आजच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांच्या आश्रमाला भेट देण्याचा योग आला आणि ही छोटीशी भेट आम्ही आमच्या संदीपनी ऋषी बालिका आश्रम राष्ट्रपती पुरस्कार विजेते आपल्या सर्वांचे भूषण आदरणीय कळसकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालत असलेल्या या आश्रमामध्ये आज आमच्या साई समर्पण फाउंडेशनच्या वतीनं या आश्रमासाठी 12 किट आम्ही सुपूर्द केलेले आहे आणि या ठिकाणी आज तिसऱ्या टप्प्यातला आमचा हा जो कार्यक्रम आहे तो त्याची सांगता आज या ठिकाणी होत आहे। साई समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून 25 फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। ज्या दिवशीपासून लॉकडाऊन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून असं लक्षात आलं की अनेक गरीब लोक यात रोजगार कमी झाल्यामुळं बंद झाल्यामुळं त्यांना अतिशय मोठ्या संकटाला सामोरं जावं लागायचं आणि ती सगळी बाब लक्षात घेऊन अनेक कुटुंबांची उपासमार व्हायची, गरिबांना अन्नाचा अतिशय तुटवडा होत होता। ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीनं यावर निर्णय घेऊन
जे काही गरजूवंत आहेत ते पहिले सिलेक्ट करून त्यांना एक महिना पुरेल असे अशा किट देण्याचा निर्णय घेतला। त्या किटमध्ये तांदूळ, गव्हाचं पीठ, तेल। साई समर्पण फाउंडेशन चे सदस्य या ठिकाणी डॉक्टर अरगडे, संदीप सातपुते यांच्याशी सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी सांजीवनी बालिका आश्रम या आश्रमाकरता या ठिकाणी 12 केस या ठिकाणी दिलेला आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी याचा 1000 लोकांना त्यांच्या ह्या क्विस्त वाटून या ठिकाणी लोकांना सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी या ठिकाणी चालू आहे। आज सांजीवनी बालिका आश्रमाला या ठिकाणी जे आलेत मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या हाते कायमस्वरूपी अशाच प्रकारची जे गरजू आहेत त्यांच्यासाठी मदत हो अशी परमेश्वराला प्रार्थना करून या सगळ्यांना मी शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद या ठिकाणी देत आहे। शावी शेख, C24 तास, संगमनेर। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।